नागपुरातील कळमना पोलीस ठाणे हद्दीतील शेख मुदस्सिर वल्द शेख वजीर यांनी मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली होती. यावर पोलिसांनी तपास केला असता रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्याकडे आढळून आलेले चोरीचे 16 मोबाईल असा एकूण 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फिर्यादी शेख मुदस्सिर वल्द शेख वजीर वय 27 वर्ष हा कळमना मार्केट येथे ट्रक घेऊन आला व मार्केटमध्ये त्यांनी त्याच्या ताब्यातील वाहन मार्केटमध्ये उभे करून झोपले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या वाहनामधून मोबाईल चोरून नेला अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपीचा तपास करताना आरोपी घरी हजर मिळून आला तर त्याच्या हालचालीमध्ये संशय आल्याने आरोपीची घरझडती घेतली असता आरोपीच्या घरातून विविध कंपनीचे एकूण 16 मोबाईल मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन एकूण 1,48,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. ग्रामीण मुख्यालयाच्या बाजूला ग्रामीणचे RTO ऑफिस आहे, त्या ठिकाणी काल लायसन्ससाठी जे काही पक्क लायसन काढण्यासाठी आले होते RTO, त्यावेळेस लायसन घेत असताना टेस्ट ड्राईव्ह घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की ज्या व्यक्तीने लायसन्ससाठी अप्लाय केलेलं आहे त्याच्याऐवजी दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी टेस्ट ड्राईव्ह करण्यासाठी आलेला आहे. तर त्यांनी खातरजमा केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की लायसन्ससाठी किशन गन्ना लिलारे या व्यक्तीने अप्लाय केला होता, तर लर्निंग लायसन्स मिळालं होतं, त्यानंतर पक्क्या लायसन्ससाठी टेस्ट ड्राईव्ह होती त्याची. काल त्याला टेस्ट ड्राईव्हसाठी कॉल केला असताना त्याच्याऐवजी सागर कामेश्वर 6 राहणार हिंगणा रोड या त्या ठिकाणी उभं राहून टेस्ट ड्राईव्ह देण्यासाठी आला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला त्यांनी त्याला नावपत्ता विचारलं, त्याने स्वतःचं नाव किशन असे सांगितले, परंतु RTO इन्स्पेक्टरनी स्वतः खात्री केल्याने लक्षात आले किशनच्या ऐवजी सागर शहा हा त्या ठिकाणी उभा राहून टेस्ट ड्राईव्ह देत आहे, त्यामुळे त्यांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन तक्रार त्यांच्यावर दिलेली आहे. तर पोलीस स्टेशनला त्याच्या संदर्भाने तोतियागिरीची संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आला, त्याच्या संबंधाने पुढील तपास सुरू आहे.